नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल। आज आहे वीकेंड, तर मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही सगळेजण तुमचा वीकेंड खूप छान पद्धतीने स्पेंड करत असाल आणि चालू करू आजचा ब्लॉग। तर आज मी आलेलो आहे साताऱ्याला। सातारा हे माझं गाव आहे आणि काही कामासाठी मी इथे आलो आहे, तर काही दिवस इकडेच राहण्याचा विचार आहे। तर त्यासाठी मी इथे रेंटने एक फ्लॅट घेतला आहे आणि आजचा व्लॉग हाच असणार आहे की मी या फ्लॅटचं तुम्हाला टूर देतो आहे। तर चला आता मी तुम्हाला माझा नवीन फ्लॅट दाखवतो। तर जसं तुम्ही बघू शकता, हा आहे मेन एंट्रन्स। इथून हा आहे एक छोटासा हॉल। इथून सरळ गेलं तर वॉशरूम आहे आणि वॉशरूमचा दरवाजा उघडा होता, तर आपण तो पहिला लावून घेऊया। वॉशरूमच्या राईट साईडला आहे असं छोटं बेडरूम आहे, जिथे माझं थोडंसं सामान ठेवलेलं आहे। आणि बेडरूममधूनच इथे किचन आहे, किचन आहे, इथे सामान असंच पडून आहे। तर इकडे असंच आहे, बेडरूममधून किचन येतं। मी काही फ्लॅट्स बघितले जिथून किचनमधून गॅलरी आहे, जसं माझा फ्लॅट बघितला तुम्ही, इथे बेडरूममधून किचन येतं। तर काय करायचं, हा थोडा गावचा एरिया, त्यामुळे इथे असंच उलटं सुलटं सगळे बांधकाम आहेत, जे आहे ते आहे। आणि इथे बसून माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे। तर फॉर्च्युनेटली इकडे अशी छोटीशी गॅलरी आहे आणि इथे थोडीशी बसायला जागा आहे। तर इकडे बसून मी माझं काम करतो आणि इथे जर तुम्ही बघाल, मी खिडकी उघडून तुम्हाला दाखवतो, तर माझ्या समोरच्या घरामध्ये त्या लोकांनी एक छान गार्डन बनवलं आहे, तर त्यामुळे इथे बसून काम करायला वेगळीच मजा येते। तर असंच इथे बसून मी माझं काम करत असतो आणि फार छान वाटतं इथे बसून काम करायला। इथे छान हवा सुटलेली असते नेहमी आणि शांतता पण खूप आहे, पक्ष्यांचा किलबिलाट सारखा चालू असतो, त्यामुळे फॉर अ चेंज आपल्या सिटीमधल्या लाईफपेक्षा इथे रिलॅक्समध्ये बसून काम करायला फार बरं वाटतं। आणि त्याच एवढंच ठेवूया आपण आजच्या ब्लॉगमध्ये। ॲक्च्युली खूप दिवसानंतर ब्लॉग करतो आहे, माझ्या लास्ट दोन्ही व्हिडिओजवरती कॉपीराईट आलं होतं, त्याच्यामुळे या ब्लॉगमध्ये मी जास्त म्युझिकही टाकलं नाही आणि जेवढं होऊ शकेल तेवढा रॉ ठेवला आहे। तर आता साताऱ्याला आलो आहे म्हणल्यावरती इथे मी फिरेनच, खूप खूप गोष्टी आहेत इथे फिरण्यासारख्या, तर तिकडे मी जाईनच आणि ब्लॉगही बनवेन आणि अपलोडही करत जाईन। तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।